नमस्कार, मी रश्मी द व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 4,79,779 वर. आजपर्यंत 3,16,375 कोरोनाग्रस्त बरे झाले. कोकण कोल्हापूरला पुराचा धोका कायम, तातडीने मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरूमचं उद्घाटन. 2.3 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षकांना लाभ, देशातील पहिलं राज्य. पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली. बाप्पासाठी मांडव उभारण्यास, देखावे सादर करण्यास आणि गर्दी जमवण्यास मनाई. इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश. आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी. पुण्यातील धरणं निम्मी भरली, सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी. नागपूर शहरात 500 ग्रामीणमध्ये 148 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर एकूण काल 25 जणांचा मृत्यू. मुंबईतील धारावीत नवे 8 रुग्ण सापडले, सक्रिय 82, तर आतापर्यंत 2,257 रुग्णांना घरी सोडण्यात आलंय. आजपासून धावणार देशातील पहिली किसान रेल्वे, महाराष्ट्रातून मिळणार हिरवा कंदील. August 10 पर्यंत मुदत देतो, सगळं सुरू करा अन्यथा, प्रकाश आंबेडकरांचा इशारा. कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ. राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडले. कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार सुरूच. रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16,967 वर. यापैकी 13,326 जण कोरोनामुक्त. ताज्या अपडेट आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा द व्हॉइस. बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.